तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मालवणमध्ये मुक्कामी आहेत. मनोज जरांगे सकाळी 10 वाजता पुतळ्याची पाहणी करणार आहेत असं समजतंय. जरांगे आंदोलकांसह राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत, त्यामुळे पुतळ्याचं राजकारण करू नका असं आवाहन जरांगेंनी केलंय असं समजतंय. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. उमेश, कसा नेमका पाहणी दौरा असणार आहे मनोज जरांगे यांचा आणि काय नेमकं आवाहन जरांगेंकडून करण्यात आलंय? निश्चितच रिद्धी, आपण आता आहोत या मालवणमध्ये जानकी मंगल कार्यालय आहे, तिथे सध्या आता जरांगे जे आहेत ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर ते इथून निघतील राजकोट किल्ल्याकडे पाहणी करण्यासाठी, कोसळल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर सध्याची परिस्थिती आपण पाहिली की पत्रकारांशी नेमका काय संवाद साधणार आहेत, काय चर्चा करणार आहेत, तसंच राजकारण करू नको म्हणून सांगितलेलं आहे. कारण सगळेच जण त्या ठिकाणी भेट देत आहेत, आपण बघितलं की त्या दिवशी राडा देखील त्या किल्ल्यावर झालेला आहे, पण महाराजांपैकी कुठेतरी प्रत्येकाला अस्मिता आहे आणि त्यामुळे कोणीतरी अशा पद्धतीने बोलून चुकीचं काहीतरी घडू नये यासाठी ते जरांगे पाटीलने आवाहन जरी केलं तरी आता सध्याच्या परिस्थितीत इथे जे मराठा समाजाचे बांधव आहेत ते इथे पोहोचलेले आहेत, संपूर्ण सिंधुदुर्गातील आहेत ते, त्यांच्यासोबत 100 ते 150 गाड्यांचा ताफा देखील आहे. पोलीस प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे कारण अतिरिक्त फौजपाठा मागवलेला आहे. दुसऱ्या रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग असेल किंवा कोल्हापूर असेल, आणि तो बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला. एकंदरीत आता ते थोड्या वेळानेच पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहे, त्यावेळी नेमके काय ते बोलणार आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चित उमेश, आणि प्रत्यक्ष जेव्हा मनोज सरांगे पाटील पत्रकारांशी बोलतील तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या रयतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, 18 बगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका, तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला, मग तो कोणताही पक्ष असू द्या, तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे बघा, महापुरुष कुठले असू द्या, अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला कामा नाही, तो सुटलाच नाही पाहिजे. 4 दिवस आत टाकला, 5व्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा, नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार. हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात ना, हे इतके हरामखोर लोक आहेत, यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही. महापौर